वळूया पुढच्या बातमीकडे. बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये घड्याळाचे 12 वाजले. सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलंय. लोकांच्या भावना घड्याळाऐवजी तुतारीसाठी असल्याचं देखील सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर हा निशाणा साधला. भाजपकडून मला तिकीट जाहीर असताना मतदारसंघात घड्याळाचा एबी फॉर्म कसा आला? मैत्रीपूर्ण लढतीवरून भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी अजित पवार गटाला हा सवाल केला. पहिले तुमच्या घड्याळाचे 12 वाजलेले, घड्याळाकडे कुठं भावना आहे? लोकांची तुतारीकडे भावना होती, मोठ्या पवाराकडे भावना, छोट्या पवाराकडे पहिलेच नकारात्मक आहे. आणि तुम्हाला सांगतो, ते नकारात्मक असताना त्याचं तिकीट तुम्ही एवढ्या जोरात दाखवता, उभा राहता, म्हणजे अंदरून नेमकं चाललंय काय? दाल में कुछ तो काला है ना. घड्याळ चिन्ह आष्टी मतदारसंघात का दिलं गेलं? फक्त कमळाला रोखायसाठी, कमळाची मतं कमी करण्यासाठी.